थोड्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि बिग अपडेट आलेली आहे की तुमची जे इथं कॅप्टन वनची अलॉटमेंट लिस्ट आहे तर ती आलेली आहे आणि ती अलॉटमेंट लिस्ट कशी चेक करायची बघणारच आहोत. पण त्यासोबत खूप इम्पॉर्टंट म्हणजे आता तुम्हाला पुढची प्रोसेस काय असणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं. इथं आल्यानंतर थ्री लाईन दिसत असतील ब्ल्यूमध्ये, तिथंवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, ठीक आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुमची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे आणि इथं जे पूर्ण कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे इथं तुम्हाला दिलेले आहेत आणि लास्टला तुम्हाला इथं दिला आहे कॅप वन आणि तिथं जे आहे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, तर ते डाउनलोड तुम्हाला इथं करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर एक PDF ओपन होणार आणि या PDFमध्ये जे आहे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दिलेले आहेत, ठीक आहे. तुम्ही तर बघू शकता की त्या कॉलेजला कोणाकोणाचा इथं नंबर लागलेला आहे हे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही तर बघू शकता हे तुम्हाला नाव दिलेलं आहे, तर तुमचंसुद्धा नाव इथं चेक करा त्या कॉलेजला लागलेलं आहे का, आणि किंवा तुम्ही लॉग इन करूनसुद्धा इथं चेक करू शकता, ठीक आहे. आणि पुढची प्रोसेस तुमच्यासाठी जी आहे फ्रीज नॉट फ्रीज अलॉटमेंट तुम्हाला घ्यायचं आहे का, तर यासाठी जर मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो तुम्ही बघा, तो खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट बघायचं आहे, तुम्हाला फ्रीज करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं आहे किंवा बेटरमेंटला जायचं आहे, हे तुम्ही नक्की बघा. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमची कॅप्टन वनचा बघायला मिळणार आहे, लॉग इन करूनसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.